नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या थर्ड सेमिस्टरला जो गायडन्स अँड काउन्सिलिंग मार्गदर्शन आणि समुपदेशन नावाचा इलेक्टिव कोर्स आहे त्या विषयाच्या नमुना प्रश्नपत्रिकेत विचारल्या जाणाऱ्या टिपा या टिपांची क्वेश्चन बँक प्रश्नपेढी पाहणार आहोत. मी प्राध्यापक एम आर जोशी, MA सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड, येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. तर त्या ठिकाणी हा जो पेपर आहे हा पेपर मॅक्झिमम 75 मार्काचा आहे आणि त्याच्यामध्ये टाईम ड्युरेशन हे 3 आवर्स असतं. तर याच्यामध्ये जो पहिला क्वेश्चन असतो तो शॉर्ट टिपांचा असतो, टिपा द्या शॉर्ट नोट्स याच्यावर आधारित प्रश्न असतो आणि 5 मार्काला एक टिप असते, अशा 3 टिपा तुम्हाला लिहायच्या असतात. तर एकूण 4 युनिट्स 4 घटक या पेपरमध्ये आहेत. तर युनिट वाईज मी त्या टिपा या ठिकाणी डिस्कस करीत आहे. तर आता प्रश्न जो असतो तो असा असतो, राईट शॉर्ट नोट्स ऑन एनिथिंग 15 मार्क्स, टिपा लिहा कोणत्याही 3 वर, 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन असतो. तर ही जी क्वेश्चन बँक आहे ही फक्त शॉर्ट नोट्स टिपा लिहा या प्रश्नांपुरतीच मर्यादित आहे आणि गायडन्स अँड काउन्सिलिंग या विषयाची ही जी आहे क्वेश्चन बँक आहे. आता युनिट फर्स्ट त्याच्यामध्ये आहे अंडरस्टँडिंग गायडन्स मार्गदर्शनाचे आकलन. या युनिट फर्स्टमध्ये कोणत्या कोणत्या टिप्पा विचारल्या जाऊ शकतात त्या पहा. पहिले आहे कन्सेप्ट ऑफ गायडन्स मार्गदर्शनाची संकल्पना, दुसरी आहे मॉडर्न ट्रेंड्स इन गायडन्स मार्गदर्शनातील आधुनिक प्रवाह, तिसरी आहे प्रॉब्लेम्स ऑफ गायडन्स इन इंडियन कॉन्टेक्स्ट भारतीय संदर्भात मार्गदर्शनाच्या समस्या, चौथी आहे बेसिक अज्युम्शन्स ऑफ गायडन्स मार्गदर्शनाची मूलभूत गृहितके, पाचवी आहे नीड ऑफ गायडन्स मार्गदर्शनाची आवश्यकता, सहावी टीप आहे स्टेटस ऑफ गायडन्स इन इंडियन कॉन्टेक्स्ट भारतीय संदर्भान्वये मार्गदर्शनाची स्थिती, सातवी आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गायडन्स मार्गदर्शनाची वैशिष्ट्ये, त्याच्यानंतर आठवी टीप आहे स्कोप ऑफ गायडन्स इन इंडियन कॉन्टेक्स्ट भारतीय संदर्भान्वये मार्गदर्शनाची व्याप्ती, नववा आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ गायडन्स मार्गदर्शनाची उद्दिष्टे, 10th question आहे स्कोप ऑफ गायडन्स इन इंडियन कॉन्टेक्स्ट भारतीय संदर्भान्वये मार्गदर्शनाची व्याप्ती, 11वी टीप आहे प्रॉब्लेम्स ऑफ गायडन्स इन इंडियन स्कूल्स भारतीय शाळांमधील मार्गदर्शनाच्या समस्या, आणि 12वी टीप आहे व्हेरियस थेरीज ऑफ गायडन्स मार्गदर्शनाच्या विविध उपपत्त्या किंवा उपपत्ती. तर अशा प्रकारे युनिट 1 वर त्या ठिकाणी एकूण 12 टिपा आहेत. त्याच्यानंतर युनिट 2 काइंड्स ऑफ गायडन्स मार्गदर्शनाचे प्रकार, याच्यामध्ये कोणकोणत्या टिप आहेत ते पाहूया. पहिली टिप आहे काइंड्स ऑफ गायडन्स मार्गदर्शनाचे प्रकार, दुसरी आहे नीड ऑफ गायडन्स फॉर स्पेशल चिल्ड्रन विशेष बालकांसाठी मार्गदर्शनाची गरज, त्याच्यानंतर तिसरी टिप आहे नीड ऑफ गायडन्स फॉर लर्निंग डिसेबल्ड चिल्ड्रन अध्ययन अकार्यक्षम बालकांसाठी मार्गदर्शनाची आवश्यकता, चौथी टीप आहे इंडिव्हिज्युअल गायडन्स वैयक्तिक मार्गदर्शन, 5वी टीप आहे ग्रुप गायडन्स समूह मार्गदर्शन, 6वी टीप आहे टाईप्स ऑफ गायडन्स सर्व्हिसेस मार्गदर्शन सेवांचे प्रकार, 7वी टीप आहे इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ गायडन्स मार्गदर्शनाची माहिती सेवा, 8वी टीप आहे व्होकेशनल गायडन्स व्यावसायिक मार्गदर्शन, 9वी टीप आहे प्लेसमेंट सर्व्हिस ऑफ गायडन्स मार्गदर्शनाची स्थापना किंवा नियुक्ती सेवा, त्याच्यानंतर 10वी टीप आहे एज्युकेशनल गायडन्स शैक्षणिक मार्गदर्शन, 11वी टीप आहे रिसर्च सर्व्हिस ऑफ गायडन्स मार्गदर्शनाची संशोधन सेवा, 12वी टीप आहे ऑनगोइंग इफर्ट्स इन गायडन्स ऑफ लर्निंग डिसेबल्ड पर्सन्स अध्ययन अकार्यक्षम व्यक्तींच्या मार्गदर्शनासाठी चालू असलेले प्रयत्न, 13वी टीप आहे ऑनगोइंग इफर्ट्स इन गायडन्स ऑफ स्पेशल चिल्ड्रन विशेष बालकांसाठीच्या मार्गदर्शनासाठी चालू असलेले प्रयत्न, आणि 14वी टीप आहे पर्सनल गायडन्स व्यक्तिगत मार्गदर्शन. तर अशा एकूण 14 टिपा या ठिकाणी युनिट 2 वर त्या ठिकाणी विचारले आहेत. त्याच्यानंतर युनिट थर्ड काय पहा, काउन्सिलिंग समुपदेशन, त्याच्यावर कोणकोणत्या टिप आहेत ते पाहूया. समुपदेशनवर पहिली टिप आहे टाईप्स ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाचे प्रकार, दुसरी टिप आहे मिनिंग अँड कन्सेप्ट ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाचा अर्थ आणि संकल्पना, तिसरी टिप आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाची उद्दिष्टे, चौथी टिप आहे रोल ऑफ टीचर इन गायडन्स मार्गदर्शनातील शिक्षकाची भूमिका, 5वी टिप आहे रोल ऑफ टीचर इन काउन्सिलिंग समुपदेशनातील शिक्षकाची भूमिका, 6वी टिप आहे
एज्युकेशनल इम्प्लिकेशन्स ऑफ काउन्सिलिंग, समुपदेशनाचे शैक्षणिक महत्त्व, त्याच्यानंतर सातवी स्टेप जी टीप आहे ती पहा, स्टेप्स इन काउन्सिलिंग समुपदेशनातील पायऱ्या, आठवी टीप आहे डायरेक्टिव टेक्निक ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाचे निर्देशित तंत्र, नववी टीप आहे नॉन डायरेक्टिव टेक्निक ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाचे अनिर्देशात्मक तंत्र, दहावी टीप आहे इक्लेक्टिक टेक्निक ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाचे सर्वसंग्रहात्मक तंत्र, त्याच्यानंतर अकरावी टीप आहे ऑर्गनायझेशन ऑफ गायडन्स सर्व्हिस इन स्कूल, शाळेत मार्गदर्शन सेवेचे संघटन, बारावी टीप आहे ऑर्गनायझेशन ऑफ काउन्सिलिंग सर्व्हिस इन स्कूल, शाळेत समुपदेशन सेवेचे संघटन, त्याच्यानंतर तेरावी टीप आहे मेथड्स ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाच्या पद्धती, पंधरावी टीप आहे स्टेप्स इन डायरेक्टिव काउन्सिलिंग निर्देशनात्मक समुपदेशनातील पायऱ्या, आणि सोळावी टीप आहे स्टेप्स इन नॉन डायरेक्टिव काउन्सिलिंग अनिर्देशित समुपदेशनातील पायऱ्या। आता याच्यामध्ये 14, 15, 16 जे आहेत ते स्टेप्स इन काउन्सिलिंग वेगवेगळ्या पद्धतीमधल्या स्टेप्स आहेत, स्टेप्स इन इक्लेक्टिक काउन्सिलिंग सर्वसंग्रहात्मक समुपदेशनातील पायऱ्या, स्टेप्स इन डायरेक्टिव काउन्सिलिंग निर्देशनात्मक समुपदेशनातील पायऱ्या, आणि सोळावी टीप आहे स्टेप्स इन नॉन डायरेक्टिव काउन्सिलिंग अनिर्देशित समुपदेशनातील पायऱ्या। तर अशा प्रकारे एकूण 16 टिपा या युनिट 3 त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात। त्याच्यानंतर युनिट फोर्थ काय पहा, टेक्निक्स अँड ॲप्रोचेस ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाची तंत्रे आणि दृष्टिकोन, त्याच्यामध्ये कोणकोणत्या टिपा आहेत ते पहा। काउन्सिलिंग फॉर स्पेशल ग्रुप्स विशेष गटांसाठी समुपदेशन, दुसरा आहे ग्रुप सेंटर्ड टेक्निक ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाचे समूह केंद्रित तंत्र, त्याच्यानंतर तिसरी टीप आहे सिस्टमॅटिक इंटरव्हेन्शन स्ट्रॅटेजी ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाची पद्धतशीर हस्तक्षेप व्यूहनीती किंवा धोरण, त्याच्यानंतर चौथी टीप आहे बिहेवियरल इंटरव्हेन्शन ॲप्रोच ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाचा वर्तनात्मक हस्तक्षेप दृष्टिकोन, पाचवी टीप आहे कॉग्निटिव्ह इंटरव्हेन्शन टेक्निक ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाचे बोधात्मक हस्तक्षेप तंत्र, त्याच्यानंतर सहावी टीप आहे डिफरन्स बिटवीन गायडन्स अँड काउन्सिलिंग मार्गदर्शन आणि समुपदेशन यामधील फरक, सातवी टीप आहे नीड ऑफ काउन्सिलिंग फॉर ॲडोलसन्स कुमारांसाठी समुपदेशनाची आवश्यकता, त्याच्यानंतर आठवी टीप आहे काउन्सिलिंग ऑफ फॅमिली कुटुंबाचे समुपदेशन, नववी टीप आहे पर्सन सेंटर्ड टेक्निक ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाचे व्यक्तिकेंद्रित तंत्र, अकरावी टीप आहे पॅरेंटल काउन्सिलिंग पालकांचे समुपदेशन, बारावी टीप आहे एरियाज ऑफ काउन्सिलिंग समुपदेशनाची क्षेत्रे, तेरावी टीप आहे काउन्सिलिंग सेंटर्स समुपदेशन केंद्रे, आणि चौदावी टीप आहे नीड ऑफ करिअर गायडन्स करिअर मार्गदर्शनाची गरज किंवा आवश्यकता। तर अशा प्रकारे एकूण 14 टिपा युनिट 4 आहेत, 14 झाल्यानंतर 16 युनिट 3 आहेत, त्याच्यानंतर एकूण 14 टिपा युनिट 2 आहेत, आणि एकूण 12 टिपा त्या ठिकाणी युनिट 1 आहे। तर अशा 12 + 14 + 16 आणि ह्या 14, तर अशा एकूण जवळपास 50 ते 60 टिपा या ठिकाणी आहेत, त्या वाचा, त्याच्यानंतर त्यांच्या संदर्भातले पॉईंट्स काढा, लिहून काढा, तुमच्या प्राध्यापकांना दाखवा, संबंधित विषय शिकवणाऱ्या, चर्चा करा, परीक्षेची तयारी चांगल्या प्रकारे करा। बेस्ट ऑफ लक, थँक्यू, धन्यवाद, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।